केवढा आहे? मोठा आहे म्हणतात, या पाहिला. तर चला मित्रांनो, आजच्या आपल्या शिवराज खोडके युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला गावामधून एक कॉल आला होता पांडुरंग इंगोले यांचा की बो आमच्या शेतामध्ये सोयाबीन कापणी चालू असता वेळेस एक साप आढळून आलेला आहे, तुम्ही आणि त्या सापाला रेस्क्यू करून घेऊन जा. तर चला मित्रांनो, बघूया साप कोणता आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता एक इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच नाग या जातीचा साप असून अतिशय विषारी साप असून या सापामध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचं विष राहतं. मित्रांनो, असा साप आपल्या घरामध्ये गोठ्यामध्ये आढळल्यास लगेच जवळच्या सर्पमित्राला कॉल करा, जेणेकरून सर्पमित्र लवकरात लवकर त्या सापाला रेस्क्यू करतील, त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही. तसेच मित्रांनो, असा साप चावल्यानंतर कुठलेही झाडफूक वज्रतंत्र यामध्ये न पडता लगेच जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, जेणेकरून डॉक्टर तुम्हाला योग्य वेळेत अँटीस्नेक व्हेनम देतील, त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही. मित्रांनो, या सापाला वेगवेगळ्या भाषेमध्ये नाग, गिव्हान, फिटार, खरीस या नावाने देखील ओळखलं जातं. तर चला मित्रांनो, बिना टाइम घालवता लगेच आपण या सापाला इथं पॅक करूया. तर मित्रांनो, आपण बघू शकता आपण या सापाला व्यवस्थितरित्या रेस्क्यू केलं, त्यानंतर आपण उद्या सकाळी या सापाला व्यवस्थितरित्या वन विभागमध्ये रिलीज करणार आहोत. धन्यवाद. हाय तर मित्रांनो, हा एक इंडियन स्पेक्टिकल कोबरा साप आहे जो की आपण पांडुरंग इंगोले यांच्या शेतामध्ये सोयाबीनची कापणी चालू असता वेळेस रेस्क्यू केला होता. तर मित्रांनो, खूप असा बिग साईजचा कोबरा स्नेक आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज आपण या सापाला इथं वन विभागमध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये रिलीज करणार आहोत. तर मित्रांनो, आपण वातावरण बघितलेलं असं निसर्गरम्य वातावरण आहे. तर चला मित्रांनो, बिना टाइम घालवता लगेच आपण या सापळा इथे रिलीज करूया.